रावेर नगर परिषदने वाढीव हद्दीतील शांतीदूत नगरात नागरी सुविधा पुरविण्याची मागणी. रावेर सावदा फैजपूर नगर परिषदेची गेल्या 3 वर्षापूर्वी हद्दवाढ झालेली आहे. सावदा व फैजपूर नगर परिषदेच्या हद्दवाढ वाढीव भागात पाणी, रस्ते, गटारी, दिवाबत्ती आदी नागरी सुविधा पुरविल्या गेल्या, परंतु रावेर नगर परिषदेच्या हद्दवाढ कार्यक्षेत्रातील काही विभागात सुविधा पुरविल्या पण शांतीदूत नगरात गेल्या 3 वर्षात कोणत्याही नागरी सुविधा पुरविल्या नाही. याबाबत 80 ते 100 नागरिकांनी मुख्याधिकारी स्वालिहा मालगावे यांना निवेदन देऊन नागरी सुविधा पुरविण्याची मागणी केली आहे. सुनील आनंदराव देसले, शांतीदूत नगर रावेर. आज दिनांक 31 जानेवारी 2024 रोजी आम्ही नगरपालिकेत सर्व कॉलनीतली रहिवाशांसोबत महाशय सी ओ मॅडम यांना आज भेटलो असता आमच्या नागरी सुविधांबाबत त्यांना आज निवेदन दिलं. त्यांनी आम्हाला त्या निवेदनासंदर्भात लवकरच त्याची पूर्तता करू असं आश्वासन दिलेलं आहे आणि थोड्या दिवसामध्ये तुमचाही प्रश्न आम्ही मार्गी लावू असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. त्या वतीनं मी महाशय सी ओ मॅडम यांना पुनश्च एकदा विनंती करतो की लवकरात लवकर आमच्या वस्तूतील सुविधांच्या बाबतीत लक्ष देऊन त्या कटाक्षाने पूर्ण करावे अशी महाशयांना विनंती. नगरमधून आम्ही सगळं मंडळ आलेलं आहे. साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. जे मेन रोड आहे 12 मीटरचं त्यामध्ये लवकरात लवकर आम्ही काम करू असं प्रकारचं शिव मॅडमने आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आणि त्या आश्वासन सांगितलं कमीत कमी 2-3 महिन्यात आम्ही ते काम करू. बाकी जे इतर आहे गटर आहे आणि त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था आहे, बरेच लाईट नाही आहे, असे बरेच प्रश्न आहे आणि आम्ही टॅक्स भरलेला आहे. टॅक्स भरून बी सुद्धा आम्हाला ती जी मूलभूत सुविधा आहे ती आम्हाला मिळत नाही. तर हेच आमचं निवेदन आहे आणि मॅडमचे निवेदन स्वीकारलेलं आहे आणि आश्वासन दिलेलं आहे. आता ते कुठपर्यंत ते काम होतं ते त्याची आपल्याला प्रतीक्षा राहील. धन्यवाद. पहिल्यांदा आम्हाला जेव्हा नोटीस नगरपालिकेने पाठवल्या त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं होतं की जेव्हा आम्ही टॅक्स भरू त्याच्यानंतर आम्हाला ते नागरी सुविधा पुरवतील. आता वर्षभर होत आला कोणत्याच प्रकारच्या नागरिक सुविधा आम्हाला मिळालेल्या नाही आहे. त्यामुळे आम्ही आज निवेदन दिले मॅडमला की जोपर्यंत आम्हाला आता नागरिक सुविधा मिळत नाही तोपर्यंत आम्ही पुढच्या वर्षाचा टॅक्स भरणा करणार नाही आणि जेव्हा तुम्ही नागरिक सुविधा द्याल तेव्हा बिनव्याजू टॅक्स भरणा करू. याबद्दल निवेदन आम्ही जमा केलेलं आहे आणि त्याची एक प्रत जिल्हाधिकारी आणि एक प्रत प्रशासक म्हणून प्रांताधिकारी फैजपूरला रवाना करत आहोत.